स्वर गंगेचा काठावरती वचन दिले तू मला। नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या भरपूर भरपूर शुभेच्छा। दिवाळीचं वातावरण आहे आणि सगळीकडे सुरेल दिवाळीची लगबग आपल्याला पाहायला मिळते। आज आपण अशाच एका सुरील्या घरामध्ये आहोत, प्रभुकुंजमध्ये आहोत। प्रभुकुंज म्हटल्यानंतर मंगेशकर घराणं याबद्दल काही वेगळं सांगायला नको। आणि आपल्या सोबत आज साक्षात हृदयनाथ मंगेशकर आहेत। दिवाळीच्या बरोबर वेगळा योग आहे, तो म्हणजे 26 तारखेला आपला वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या तुम्हाला लक्ष शुभेच्छा समस्त आमच्या प्रेक्षक वर्गाच्या वतीने। आणि हृदयनाथजींबरोबर आहेत मंगेशकर घराण्यातील पुढील पिढी बैजू मंगेशकर। आणि या दोघांशी आपण सांगीतिक सध्याची स्थिती, सध्याचं सांगीतिक वातावरण आणि संगीतामध्ये होत चाललेले बदल याच्या जोडीला मराठीतील भावसंगीत, मराठीतील संगीताची परंपरा या सगळ्याविषयी बोलणार आहोत। दिवाळीची ही मैफल तुम्हाला सगळ्यांना सुश्राव्य आणि सांगीतिक फराळ देणारी ठरेल असा मला विश्वास वाटतो। पंडितजी, स्वागत आहे आपलं या सगळ्या कार्यक्रमामध्ये। तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही आपली मैफल रंगलेली आहे। तुम्ही जे काही महाराष्ट्राला दिलं आहे, मराठी लोकांना दिलेलं आहे, तुम्ही आणि अर्थात समस्त मंगेशकर कुटुंबीय, लता दिदी, आशाताई, मीनाताई सगळ्यांनी जे योगदान दिलेलं आहे, पण खास करून तुम्ही जे योगदान दिलेलं आहे ते योगदान माझ्यासारख्या श्रोत्याला एका वेगळ्या पद्धतीने भावतं। ते म्हणजे तुम्ही मराठीतील जी लुप्त साहित्यरत्न होती ती समस्त लोकांसमोर आणली आणि त्याचं तेज जे आहे ते खऱ्या अर्थाने लोकांना दाखवून दिलं। ज्ञानेश्वर माऊलींनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की दीपकलिका जरी धाकुटी तरी बहु तेजा ते प्रकटी, तैसी सद्बुद्धी ठोकुटी म्हणू नये। तर हा जो सद्भाव आहे आपला, तो सद्भावच सगळ्यात महत्त्वाचा आहे। आणि म्हणून मला तुम्हाला त्यासाठी पहिल्यांदा धन्यवाद द्यावेसे वाटतात की आपण लोकांनी महाराष्ट्रावर अनंत उपकार केलेले आहेत की ज्ञानेश्वर माऊलींची जी शब्दरत्न होती ती तुमच्यामुळे आम्हाला पाहायला मिळाली किंवा अनुभवायला मिळाली। काय सांगाल तुम्ही? आपलं मोठेपण आहे, मला इतका मोठेपणा देतात, पण आपला ज्ञानेश्वरांचा अभ्यास दिसतोय चांगला। तर ज्ञानेश्वरांचीच एक ओळ ऐकवत आपल्याला, दिवा लावायला गेलो तर प्रकाशच हाती आला। तर ज्ञानेश्वरांचा थोडंसं काम करायला गेलो तर माऊलीच मला हातात सापडली, म्हणजे त्यांच्या भक्तीत विलीन झालो। आणि माऊली शब्दाचा अर्थ मला असा जाणवला, उत्कटतेने जाणवला, अंतर्मुख कसं हवं कवितेमध्ये हे त्यांच्या प्रत्येक ओळीतनं शिकलो। आणि त्याच्या विलक्षण कविता अशा आहेत की समुद्रात जाळं टाकलं आणि कोळ्याला वाटलं की चंद्राचं प्रतिबिंब सापडलं त्याच्यामध्ये, जाळं काढलं त्या प्रतिबिंबी तिथंच होतं, रिकामा जाळं बाकी हाती आलं। तशी थोडीशी आमची अवस्था असते की ज्ञानेश्वराच्या सगळ्या कल्पना, त्यांच्या सर्व गुण, त्यांच्या प्रतिभा आम्हाला वाटतं की आम्ही जाळ्यात पकडली, पण जेव्हा जाळं बाहेर काढतो तर जाळं रिकामं असतं आणि ते प्रतिबिंब तिथंच असतं। तरी पण प्रयत्नाचं वारंवार जाळं टाकायचा पण वारंवार ते खेचण्याचा। तुम्ही विशेषतः विरहिण्या ज्या बांधलेल्या आहेत त्या संदर्भात जरा सांगा ना की ते सगळं शब्दांमध्ये दिदींकडून लोकांपर्यंत नेणं हा जो प्रवास आहे तो त्या प्रवासाबद्दल जरा सांगा। विराणे म्हणजे विरहिणी सांगायची आवश्यकता नाही। राधेजी विरहिणी मी आधी मीराबाई, मीराबाईचा काव्य होत असताना आणि मीराबाईची मागोवा घेत असताना मला एक जाणवलं असं की ते खरी विरहिणी आहे, त्या विरहिणी ते विराळ निर्माण झालेले आहेत। नुसता विरहिणीचा भाव घेऊन चालत नाही तर विरहिणीची अवस्था भोगावी लागते। तिच्या विराण्या वाचून मी ज्ञानेश्वरांच्या विराण्यांकडे वळलो। मग मला जाणवलं की हा जो स्त्रीभाव आहे हा ज्ञानेश्वर
निरय इतकाच चांगला घेतात किंवा काही ज्ञानेश्वरांच्या ओवी ओळी अशा आहेत की ज्या मीराबाईंनी घेतलेल्या आहेत. अगदी उडं उडं रे काऊ तुझे सोडीने मडवीर पाऊ, उजा रे कागा थारी चोच बढाऊ सोने रे, अशा अनेक ओळी आहेत. त्या दोघांच्या एकत्र येतात तर एक कळतं की एकमेकाची अनुकरण केलेलं नाही आहे, पण त्यांची ती भावस्थिती लिहिता लिहिण्याची ती एका अशा उच्च पातळीवर येते. संकल्पनाची पातळी ज्याला आपण म्हणतो ना, संकल्पनेची पातळी साधणं फार आवश्यक असतं, फार अवघड असतं. ती ह्यांना साधते संत लोकांना, आणि मग त्यांचं काव्य बरंच एकसारखं वाटायला लागतं आपल्याला. पण कुणी कुणाला अनुकरण केलेलं नसतं, तर तो विराळ विरणीचाच भाव आहे, विराळणीचा भाव आहे. तो माणसाच्या मनात उद्भवावा लागतो. आणि तो ज्ञानेश्वर माऊलींच्या मनात विश्वाबद्दल उमगलेला आहे भाव, की विश्वाचे अर्थ माझ्यामध्ये प्रकाश आले. आणि आवडीचं वालब इथं सगळं काही सांगितलं त्याने, प्रेमही आणि ते आवडीचं, आवडीचे वालभ माझेही कोंदाटले, नवर देखील नभा कारगीम आहे. तर अशा त्याच्या विलक्षण विराणे आहेत की अवचिता परिबळू झुळकला अळूमळू, तर अळूमळू परिमळ, तर गुलाबाचा परिमळ आहे का मोगरीचा आहे का जाईचा आहे काय जुईचा नाही, तो परिमळ आहे, तो रानाचा प्रेमळ आहे. ती रान गीत आहेत, शब्द रान गीतं अचानक गायला लागतं, त्यातनं ते गीत निर्माण होतं, त्यातनं जो वायू निर्माण होतो, तिची लहर निर्माण होते, ती हवा आपलं चांगला उर्दू चांगला शब्द आहे बादे सभा, ती सभा आहे, तिला परी म्हटलंय त्याने. हवा चिता परी म्हणू झोळकला अळू म्हणू, मी म्हणे गोपळू आला गे बाय, त्याच्यापेक्षा आणि मोठी विराणी काय लिहिणार. त्याच्या पुढची ओळ जरा तुम्ही अधिक सांगू चांगल्या पद्धतीने. चाचरती चाचरती बाहेर निघाले ठकची मी ठेले काय करू, ह्या ठकमध्ये फार गंमत आहे. नुसतं रोवले नाही गेले तर रोवले गेले जमिनीत, ठकची मी ठेले काय करू, आणि मग बोधोनी ठेले मन तव झाले आन सुकुने घेतले प्राणगे माझे बाय. बाळासाहेब तुम्ही हे जे मीराबाई किंवा विरहिणी याच्यातलं जे काम केलं हे सगळं सुफी संगीताकडे जाणार आहे, आणि आता तुमची नवी पिढी बैजू असतील किंवा राधा असतील यांचा सुफी संगीताकडे जास्त कल दिसतो. नाही नाही, बैजूनाथ हा माझा मुलगा आहे आणि तो जरी खूपच वयात अंतर आहे आमच्या, अगदी वेगळ्या पिढीतले, माझी वेगळी वेगळी पिढी आहे, पण तो जो स्रोत आहे ना, तो माझ्या वडिलांकडनं मला आला, जो माझ्या वडिलांकडे दिदीला आला, जो दिदीकडनं माझ्याकडे आला, दिदी म्हणजे लता दिदी, लता दिदी, तो माझ्याकडे ह्याच्यात पण गेलेला आहे. त्यामुळे हा जो कविता निवडतो तर मी संत काव्य निवडलं, तो उर्दूतलं संत काव्य निवडतो, इतकाच फरक आहे. बैजू आपण जी लता दिदींना घेऊन रचना केली, अल्बम केला, हा अल्बम केलेला, त्याबद्दल सांगा. काय सांगायचं, इट वॉज अ ड्रीम कम ट्रू, कारण दिदींबरोबर गाणं, ड्युएट करणं, माझे कॉम्पोजिशन त्यांनी गाणं, फार माझ्यासाठी एक काय म्हणतो हो, एक ऑनर आहे आणि एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स. आय कॅन्ट रिअली डिस्क्राईब इन वर्ड्स. या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते, या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. कोण जाणे हाय तेव्हा, कोण जाणे हाय तेव्हा, काय माझे नाव होते, कोण
तुम्ही शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेला आहे? थोडाफार, फार नाही, लाईट क्लासिकल. लाईट क्लासिकलचा. पण मधल्या काळामध्ये तशा रचना करत असताना तुम्ही तुमच्या गाण्यामध्ये मी जेव्हा ऐकलं पाहिलं त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीताचा एक असा बेस दिसतो. हो आहे, कारण माझी आवड आहेच ती. म्हणजे लहानपणापासून मला यु नो अनयुजुअल कंपोजर्स जयदेवजी, मदन मोहन, अनिल दा, अनिल विश्वासजी ह्यांचं फार अट्रॅक्शन होतं, यांच्या म्युझिकचं, स्पेशली कॉम्पोजिशन्स. सो ती क्लासिकल बेस गाणी थोडी ऐकत तर गेलो मी, आणि मग रियाज पण केला आहे थोडाफार. सो असं डीप अंडरस्टँडिंग नाही आहे राग आणि हे, पण एक थोडं चलन आणि हे कळतं. घरातलं वातावरणच तुमच्या पूर्ण संगीताचं आहे. आणि बाबांचीच गाणी लहानपणी ऐकली तर क्लासिकल बेस तर आहेच तसा. म्हणजे स्वर गंगेच्या काठावरती